हिंदू महाविद्यालय में झूला जी के, और वो अभी हमारे सब तरफ से सबके तरफ से बात करेंगे। नमस्कार, आदरणीय मंच मंचावर उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे चर्चेचे कोऑर्डिनेटर चेअरपर्सन डॉक्टर कलंत्री डॉक्टर नंदेश्वर आणि इसकाचे सेक्शन सेक्रेटरी डॉक्टर इटनकर आणि प्रगत शेतकरी जे आपल्यासमोर मंचावर बसले आहे आणि मंचाच्या समोर बसले असणारे सगळे शेतकरी यांचं मी स्वागत करतो। पारंपरिक शेती, व्यावसायिक शेती आणि कृषी, कृषी उत्पादन, कृषी माल पूरक व्यवसाय याबद्दल आपण आता चर्चा ऐकली। या चर्चेचं फलित सगळ्यांसमोर आहेच, त्याविषयी मी जास्त बोलणार नाही, पण आमच्या प्रगत शेतकरी चर्चेच्या पॅनलकडून व्यवस्थापनाकडून मला सगळ्यांचे आभार मानायचे। सर्वप्रथम मंचावर उपस्थित असणारे जे प्रगत शेतकरी आहेत त्यांचे मी आभार मानतो आणि त्यांच्यासोबत आपल्या समोर जे शेतकरी मागल्या तासभरापासून सगळ्यांचे विचार आणि अनुभव आहे त्यांची मी आभार मानतो। पारंपरिक शेतीमध्ये आपण पुष्कळदा ऐकतो की पुरातन काळापासून भारत हा कृषी प्रधान देश आहे। आपण भोजन मंत्रामध्ये म्हणतोय यंत्र देव वर्षंतु पर्जन्यामा सुपिप्पला औषधयो भवंतु अन्नवता मोदनवता मामिक्षवता। पुष्कळ मोठा श्लोक आहे, बहुतेकांना आपल्याला माहिती आहे। आज त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने या व्यासपीठावर प्रत्येकाने आपला जो अनुभव सांगितला त्याच्यामध्ये छायाताई असेल किंवा प्रकाशजी असतील किंवा इतर शेतकरी बांधव असतील, त्यांनी आपापले अनुभव सांगितले। त्याच्यामध्ये दुग्ध व्यवसाय आणि धान चावल भात व्यवसाय ह्याला आपण देवाचं अन्न असं मानतो आणि या निमित्ताने परत भारत हा एक शक्ती ॲग्रिकल्चरमध्ये किंवा कृषी प्रधान यांच्यामध्ये शक्ती म्हणून समोर येईल असा मला विश्वास आहे। 108 इंडियन सायन्स काँग्रेस आणि फार्मर सायन्स काँग्रेस या निमित्ताने ही संधी उपलब्ध सगळ्या शेतकऱ्यांसाठी, विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी काँग्रेस इंडियन काँग्रेस सायन्सचेही आभार मानतो आणि आयोजकांचे आभार। धन्यवाद। थोडं थोडं सेरिकल्चर मुझे जो यहाँ चांस मिला बड़ा अच्छा तरीके से आपने बुला लिया मुझे, सैल्यूट आपको, बहुत बहुत धन्यवाद। और बस आज के दिन में एक स्लोगन आपको देना चाहूंगा, वो स्लोगन है क्या, बहुत बड़ा आदमी नहीं हूँ, एक बात बताना चाहूंगा कि किसानों ने जो पैदा किया है ना उसको व्यर्थ न जाए, उसको थाली के नाली न बन जाए, इसके लिए एक संपत्ति इतना ही लो थाली में, इतना ही लो थाली में व्यर्थ जाए नाली में। अपने घर में अपने बच्चों से, अपने बीवी से और अपने खुद से कहीं रिसेप्शन में जाइए, कहीं बफे में जाइए, कहीं घर में जाइए, अपनी थाली पूरी पूरी थाली साफ हो, इसका पूरा अंदाज आप अपनी जिंदगी में रखने का आज का संकल्प किया तो किसान का सम्मान होगा। जितने उगाया, जितने बेचा, जितने प्रोसेस किया, जितने आपके बीवी ने, भाई ने, माँ ने पकाया और जितने आपको खिलाया, ये सबका सम्मान होगा। हमें किसी को भी अधिकार नहीं है उनका अपमान करने का, नाली में व्यर्थ डाल। बहुत बहुत धन्यवाद। और सुनील एक स्लोगन देना चाहता है, उसके बाद में माननीय सम्माननीय श्री प्रकाश जी इटनकर साहब बात करेंगे।